नमस्कार, मी विलास बड़े। या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची आकडेवारी आता समोर आलेली आहे, त्या संदर्भातली बातमी। देशातला जो आकडा आहे कोरोनाग्रस्तांचा, तो आता 4000च्याही पुढे गेलेला आहे। देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 4067 वर जाऊन पोहोचली आहे। तर कोरोनामुळे आतापर्यंत 109 जणांचा मृत्यू झालेला आहे। कोरोना बाधित 1145 प्रकरण हे तबलिगींशी संबंधित आहेत अशी माहिती आता समोर येते आहे। त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या या नव्या माहितीने देशभरामध्ये कोरोना वेगाने फैलावतोय हे पुन्हा एकदा समोर येत आहे। 47% रुग्ण हे 40 वर्ष वयोगटातील आहेत। सोशल डिस्टन्सिंग लॉकडाऊनचं खूप महत्त्वाचं आहे आणि याचं पालन करणं गरजेचं आहे। 5 लाख टेस्टिंग किटची ऑर्डर देण्यात आल्याचं सुद्धा आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। टोटल 291 पीपल हैव रिकवर्ड। अगर हम देखें कि पिछले दिन से आज तक में तो अराउंड 693 नए पॉजिटिव केसेस आए हैं और आज टोटल केसेस की संख्या 4067 हैं, जिसमें से 1445 केसेस एज आई मेंशन्ड यस्टरडे दे आर रिलेटेड टू तबलीगी जमात कंफर्म केसेस। ट्रांसमिशन को तोड़ने के लिए सोशल डिस्टेंसिंग एंड लॉकडाउन एक बहुत इंपॉर्टेंट एंड इफेक्टिव टूल है और आज देश में हम सब की जरूरत है कि हम सब लोग मिलकर इसके लिए काम करें। वी अगेन अर्ज एंड रिक्वेस्ट यू दैट प्लीज हेल्प अस टू हेल्प यू। हरियाणा के 5 गांव जहां पे ये फॉरेन नेशनल टीजे वर्कर्स रहे थे उनको भी सील करके क्वारंटाइन कर दिया गया है। अभी तक जो 2083 फॉरेन टीजे वर्कर्स आइडेंटिफाई किए गए थे उसमें से 1750 को हमने ब्लैकलिस्ट कर दिया है। कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। देशातील सर्व खासदारांची 30% पगार कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे। आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय खासदारांचा 2 वर्षांसाठीचा खासदार निधी सुद्धा वळता करण्यात येईल, त्यामुळे केंद्र सरकारला 7000 कोटी रुपये मिळणार आहेत। कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याचं प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात अध्यादेश काढण्यात आला असून त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। दरम्यान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपालांनी सुद्धा आपल्या पगारातून 30% रक्कम कपात करावी अशी विनंती केलेली आहे, त्यामुळे त्यांचाही 30% पगार कपात केला जाणार आहे। सांसदों के सांसद निधि का पूरी रकम लगभग 7900 करोड़ रुपए होती है 2 साल की, तो वो रकम कंसोलिडेटेड फंड में जाएगी। देश के राष्ट्रपति, उपराष्ट्रपति, सभी अनेक राज्यों के राज्यपाल और इन सब ने भी स्वेच्छा से अपने तनख्वाह में 30% कटौती करने का लिए पत्र दिए हैं। तो प्रधानमंत्री, मंत्री, सांसद भी 1 साल के लिए 30% वेतन कम लेंगे। तेव्हा देशावर आलेलं कोरोनाचं महासंकट दूर करण्यासाठी आता अनेक जण पुढे येत आहेत। देशातल्या खासदारांनी सुद्धा पुढाकार घेतलेला होता, त्यांनी सुद्धा आपला खासदार निधी अनेक ठिकाणी देण्याचं सांगितलेलं होतं। या पार्श्वभूमीवर देशासमोर जे आर्थिक संकट आहे त्या आर्थिक संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागणार आहे आणि म्हणून आता खासदारांचा निधी 2 वर्षाचा जो आहे तो वळता करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, त्याचबरोबर राज्यपाल या सगळ्यांनी आपल्या पगारात 30% कपात करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे, त्यामुळे त्यांचा पगार 1 वर्षासाठी 30% कपात केला जाणार आहे। दुसऱ्या बाजूला देशात राज्यसभा आणि लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांचा खासदार निधी तर 2 वर्षाचा जाणारच आहे, पण त्याचबरोबर 30% त्यांचा पगारसुद्धा कापला जाणार आहे, कपात केली जाणार आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे
देशासमोर जे मोठं आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे त्या संकटात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलेला आहे हे संकट दूर करण्यासाठी. कारण कोरोनाशी लढा देत असताना मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे आणि सध्याची देशाची अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थिती पाहता मोठी काटकसर भविष्यामध्ये देशाला करावी लागू शकते आणि त्याची सुरुवात जी आहे ती राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती यांच्यापासून ते खासदारांपर्यंत सगळ्यांनी केलेली आहे. त्यामुळे आता इतर राज्यातल्या विधानसभा विधान परिषद इथल्या आमदारांच्या बद्दल नेमकं काय होणार, आमदारांच्या सुद्धा पगारात कपात होणार का आणि ते आपला निधी जो आहे तो सरकारला देणार का, कारण महाराष्ट्राची जी आर्थिक स्थिती आहे ती इतर देशाच्या आर्थिक स्थितीपेक्षा अधिक गंभीर आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातले नेते काय पुढाकार घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 781 वर जाऊन पोहोचली आहे. मुंबईत 11 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत कोरोनाचे 469 रुग्ण आहेत तर पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्याही वाढली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचं जे संकट आहे ते दिवसेंदिवस गहिरं होत चाललं आहे.